नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आज एक अप्रतिम असे विनायक खैरनार सर आहे, जे ऑलरेडी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये RFO म्हणून रेक्रुटेड आहेत चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये. आपल्या सर्वांना माहित असेल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्राचा एक डिस्ट्रिक्ट आहे, टोटल 36 जिल्ह्यामधून, राईट. तर आता या म्हणजे यावेळेस आपण त्यांच्यासोबत हे डिस्कशन करणार आहोत की येणारे MPSC 2020 बद्दल आपण कशी काय प्रिपरेशन करावे, त्यांनी ही पोस्ट कशी मिळवली, वनसेवेच्या प्रिपरेशन करताना ते कशा प्रकारे या प्रिपरेशनला सामोरे गेले, कशा प्रकारे सर्व प्रॉब्लेम त्यांनी दूर करत शेवटी ही पोस्ट मिळवली, आणि आता ते कशा प्रकारे तिथे काम करत आहे, कार्य करत आहे, त्यांच्याकडून आज आपण कसं काय आपण मोटिवेशन घेणार आहोत आणि आपल्या प्रिपरेशनला सुरू करणार आहोत, हा आपल्या या आजच्या सेशनचा अजेंडा असणार आहे. तर विनायक सर, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात पहिल्यांदा आपल्याला अभिनंदन की आपण RFO या पोस्ट साठी निवड झालेली आहे आपली, आणि सर्वात पहिले आणि दुसरी अभिनंदन याच्या करता की नुकत्याच 4 ते 5 महिन्यापूर्वी आपण सिंगलचे डबल झालेले आहात, तर त्याच्याकरता सुद्धा आपले अभिनंदन. तर विनायक सर, मी आपल्याला हे विचारू इच्छितो की एक्झॅक्टली हा प्रिपरेशन आपण कधी सुरू केला, याच्या मागे काय बॅकग्राऊंड होते, आणि MPSC म्हणून या फील्ड मध्ये आपण येण्याचं का प्रयोजन होतं, म्हणजे काय आपण निवडली. विनायक सर, तसं बघितलं तर 2013 साली माझं M.Tech झालं COEP मधनं, आणि त्याआधी पण मी कॉलेजमध्ये लेक्चरर वगैरेचा जॉब केला होता, आणि माझे काही मित्र प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. आणि त्या सगळ्यांचा एक लुक बघून आणि घरचे एक बॅकग्राऊंड होतो की माझे मामा पण महाराष्ट्र महसूल सेवेमध्ये आहेत, ते तहसीलदार पदावरती आहेत, मग हे कुठेतरी मनामध्ये आपण कम्पेअर करतो की जे मित्र प्रायव्हेट मध्ये काम करतायत आणि गव्हर्नमेंट मध्ये, ते पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वर्ग 1 किंवा वर्ग 2 पदावरती काम करतायत, तर त्याच्यासाठी एक सॅटिस्फॅक्शन, दुसरं सोशल रिस्पेक्ट आणि एक जॉब सिक्युरिटी किंवा लाईफ सिक्युरिटी जी म्हणतो आपण, या 3 गोष्टी मला गव्हर्नमेंट जॉब मध्ये किंवा MPSC UPSC तन जे जॉब मिळतात त्यामध्ये दिसले, आणि त्यामुळे मी की टेक्निकल हे सोडून MPSC UPSC करण्याचा निर्णय घेतला. राईट, अगदी तुमचा निर्णय खरा निघाला सर, आणि बरोबर आपण ही एक्झाम क्रॅक केली. तर आम्हाला थोडं या एक्झाम वनसेवा या एक्झाम बद्दल कळू शकेल की याची स्टेज कशी आहे, म्हणजे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असतो का नसतो, याला जर असतो तर किती मार्काचा असतो वगैरे वगैरे, थोडं याच्या बद्दल संदर्भात. विनायक सर, महाराष्ट्र वनसेवा किंवा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस ही एक्झाम MPSC कंडक्ट करत असते. ही एक्झाम थोडी टेक्निकल आहे, मीन्स की याला जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सायन्स ग्रॅज्युएटच फक्त इलिजिबल आहेत, आणि सायन्स मध्ये सुद्धा डॉक्टर आणि फार्मसी यांना ते इलिजिबल नाही आहेत. हे वगळता बाकी जवळपास सर्वच सायन्स ग्रॅज्युएट, मग BSc प्लेन असेल, इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चर असेल, किंवा आता MCA BCA यांनाही अलाउड केलेलं आहे. यापूर्वी BCS MCS वाल्यांना ही परीक्षा देता येत नव्हती, मात्र मागच्या 2-3 वर्षापासून त्यांनाही महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा देता येते. बेसिक हे ग्रॅज्युएशनचं एक माहिती पाहिजे, क्वालिफिकेशन. त्यानंतर याच्यामध्ये 2 पदे MPSC भरली जातात. एक आहे सहाय्यक वन संरक्षक, त्याला आपण ACF म्हणतो, असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. हे वर्ग 1 पद आहे, वर्ग अ. आणि दुसरं जे असतं रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFO किंवा त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी आपण म्हणतो, हे गट बच पद हे सुद्धा MPSC मधनच भरलं जातं. साधारणतः मागच्या 4-5 वर्षापासून दरवर्षी नियमितप्रमाणे ही परीक्षा MPSC मार्फत होते आहे. हे खूप चांगलं आहे, कारण यापूर्वी असं झालंय की 5-5, 6-6 वर्ष ही परीक्षा होत नव्हती, मात्र सध्या रेग्युलर ही एक्झाम होते, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात जे कोणी फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ती चांगली संधी आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यासाठी सुद्धा जसे राज्य सेवा किंवा इतर परीक्षा असतात ते पूर्ण टप्पे आहेत, पूर्व, मुख्य आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्यातनं तुम्हाला जावं लागतं. पूर्व परीक्षा ही 100 मार्काची असते आणि एकच पेपर असतो पूर्व परीक्षेला, 100 मार्क आणि 4 सेक्शन त्याच्यामध्ये असतात, 25-25 मार्काचे. त्यात मराठी, इंग्रजी, जनरल अवेअरनेस आणि मॅथ्स किंवा रिझनिंग हे 4 टप्पे पूर्व परीक्षेला असतात.
आणि याच्यातनं जे सिलेक्ट होतात त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षा ही दोन पेपरच्या माध्यमातून होते. पहिला पेपर जो असतो तो सामान्य अध्ययन, त्याच्यामध्ये पुन्हा चार विषय असतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. 25-25 प्रश्नांचे चार सेक्शन, मात्र 200 गुणांचा हा पेपर असतो, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असतात. तर असा पेपर एक सामान्य अध्ययन, आणि दुसरा जो पेपर असतो तो नेचर कन्झर्वेशन. आणि विशेष म्हणजे दुसरा पेपर हा फक्त इंग्रजी मधनच असतो, कारण बेसिक हे आहे की सायन्स ग्रॅज्युएटच याला क्वालिफाय आहेत. ओके, त्यामुळे सेकंड पेपर हा फक्त इंग्रजी माध्यमातनच असतो, आणि हा नेचर कन्झर्वेशन याचं नाव आहे. आणि याच्यामध्ये जे काही फॉरेस्ट रिलेटेड आहेत, त्यामध्ये फॉरेस्टचे काही कायदे, त्यानंतर वन्यजीवांसंबंधी माहिती, त्यानंतर सॉइल आणि जनरल सायन्स आणि इतर काही घटक त्यांनी दिलेले आहेत जे वनांशी संबंधित आहेत, असा हा अभ्यासक्रम आहे. याच्यातही 100 प्रश्न आणि 200 गुण, म्हणजे एकूण 2 पेपर होतात मुख्य परीक्षेत, 200-200 गुणांचे असे 400 गुण. आणि याच्या मेरिट नंतर जे एकाच 10 किंवा 12 रेशो असतो मुख्य परीक्षेसाठी, त्यातनं पुन्हा शॉर्टलिस्ट करून 1-3 या प्रमाणात मुलाखतीसाठी मुलांना बोलवलं जातं. आणि मग मुलाखत 50 मार्कांची या परीक्षेला असते. आणि मग एकूण तुमचे मुख्य आणि मुलाखतीचे मार्क मिळून तुमच्या प्रेफरन्स नुसार, म्हणजे हे दोनच पोस्ट असतात, ACF आणि RFO, तर तुम्हाला मार्कांनुसार तुम्हाला पद मिळतं. तर मित्रांनो बघा किती सुरेखरित्या विनायक सरांनी आपल्याला वन सेवेच्या प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंतच विविध बायफर्गेशन करून सांगितलेलं आहे. जे कोणी आपले व्ह्यूअर्स असतील जे वन सेवा या एक्झाम करता मेनली प्रिपेअर करत असतात, त्यांच्याकरता तर ही माहिती झाली. आता विनायक सर मी आपल्याला विचारू इच्छितो, ऍक्च्युली आपले व्ह्यूअर्स काय, पूर्ण अख्खा महाराष्ट्र ऍज अ स्टेट आपल्याला विचारू इच्छितो की येणाऱ्या 2020 च्या एक्झाम मध्ये, म्हणजे जी राज्य सेवेची MPSC होणार आहे, बघा तुमचा वनसेवा हा विषय होता राईट, त्याच्यामध्ये इकोलॉजी एन्व्हायरमेंट होता, आणि हा इकोलॉजी एन्व्हायरमेंट हा आपल्या 2020 प्रिलिम मध्ये प्लस ऍज वेल एज मेन्स मध्ये सुद्धा एक मुख्य घटक आहे. तर त्याकरता सुद्धा आपल्याला कसे प्रिपरेशन करावं लागेल, आता आपल्याकडे 3-4 महिने आहे राईट एक्झामला, एप्रिल मध्ये एक्झाम होणार आहे आपली फर्स्ट वीक मध्ये, तर त्यासाठी एक्झॅक्टली आम्ही काय प्रिपरेशन असावं आमच्या मुलांचं, आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय मोटिवेशन असावं वगैरे. कारण की नेहमी आपण हे बघतो की एक महिन्यापर्यंत प्रिपरेशन सुरू करतो आणि त्याच्यानंतर थोडं प्रॉब्लेम येऊन जातो राईट, मग आपण बॅक टू पॅव्हिलियन जातो, मग पुन्हा पुढे जातो बॅक टू पॅव्हिलियन जातो. तर याला कन्सिस्टन्सी असावी की आपल्या मोटिवेशन मध्ये, आपल्या प्रिपरेशन मध्ये. तर एक्झॅक्टली मला तुमच्याकडून 2 गोष्टी जाणायच्या आहे की एक तर प्रिपरेशन सुरुवात कुठून करावी, कोणकोणते विषय सर्वात पहिले हातात घ्यावे, आणि मोटिवेशन कसं नेहमी असावं. विनायक ओके, हा एकदम खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला, कारण की हे मी जे बघतो आहे, यापूर्वी मी बऱ्याच ठिकाणी MPSC UPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण केलंय आणि विषय पण शिकवलेले आहेत. काही विषयांवरती मी लेक्चर देऊन पूर्ण विषय शिकवलेले आहेत. तेव्हा मला असं अनुभवायला आलेलं आहे की बरेच विद्यार्थी ते काय की कोणीतरी माझा मित्र पास झाला किंवा नातेवाईक पास झाला किंवा घरचे सांगतायत बळजबरी की जा बाबा तो करतोय MPSC म्हणून तू पण कर, असं ह्या प्रेशर नाही. किंवा सगळ्यात महत्वाचं रिझन की दुसरा काहीतरी जॉब नाही, इंजिनिअरिंग केलंय कंपनीमध्ये जॉब मिळाला नाही, मग शेजारचे नातेवाईक विचारताय काय करतोय तू आता, तर मग हे सांगायला सेटिस्फाईड होतंय की आता सध्या MPSC करतोय म्हणून MPSC करतायत म्हणजे नावाला. ते असं असेल तर तुम्हाला यश मिळणं खूप अवघड आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या मनामध्ये काय आहे की मला MPSC करायचं आहे का. तुम्ही तशा 5-6 अधिकाऱ्यांना मिळा, भेटा, त्यांचा वेळ घ्या, त्यांना विचारा की सर्व्हिस कशी असते, याचे फायदे तोटे काय आहेत, मग स्वतःला ठरवा की मी या मार्गाला जाण्यास योग्य आहे का किंवा मी केलं पाहिजे का नाही. आणि एकदा जाण्याचं निश्चित केलं ना तर मग मागे वळून बघायचं नाही. आणि आपलं मन आपल्याशी खरं बोलतो, जे ज्यावेळी मी माझ्या मनाला विचारायचो की माझं मन म्हणायचं की नाही तू केलंच पाहिजे आणि याच्यासाठीच तू बनलाय, असं आपलं मन आपल्याला सांगतं कुठेतरी, आणि मी होऊ शकतो हा कॉन्फिडन्स त्यात नेतो. जर आपल्या मनामध्ये ती धाकधूक असेल तर मग खूपच अवघड होऊन जातं. मग की कधीतरी वाटतं की नाही, मग काय होतं MPSC करतोय, नाही मध्येच बँकिंगची जाहिरात आली बँकिंगला गेलो, मध्येच कुठेतरी कंपनीमध्ये पण हे दिसलं मित्राने सांगितलं इंटरव्ह्यू देऊन देत इकडे जातो, किंवा
मग अशा याच्यामध्ये काय होतो, एक ना धड बराबर चिन्ह, बराबर चिन्ह, राईट राईट. जर तुम्हाला करायचं असेल तर पहिली गोष्ट स्वतःशी लॉयल राहा, की आपल्याला वाटतंय आप घरचे हे मदत करतायत, मित्र करतायत, किंवा होऊन जात आहे 2 वर्ष 3 वर्ष बघू नंतर पुढचं बघूया, नाही झालं तर, हे असं नसतं. ही परीक्षा आणि हे एक चक्रव्यूह म्हणतो मी, जर तुम्ही याच्यात अडकले तर याच्यातनं बाहेर निघणं खूप अवघड असतं. जसं अभिमन्यू अडकला होता महाभारतामध्ये, राईट, त्याप्रमाणे की तुमची उमेदीची वर्ष जी तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर 20, 21, 22 वर्षाला ग्रॅज्युएट होता आणि त्याच्यानंतरची जी 5-6 वर्ष असतात ती खूप उमेदीची वर्ष असतात. तुमचं करिअर सेट करणारा एक पाया असतो तो, आणि तो तुम्हाला जर एमपीएससी यूपीएससी मध्ये खर्च करायचा असेल तर हे फिक्स पाहिजे की तुम्ही जी काही एमपीएससीचं फ्रेमवर्क आहे किंवा ज्याला आपण स्टील फ्रेम म्हणतो ती फ्रेम पार करून किंवा त्या पायऱ्या हे करून पुढच्या टप्प्यावर जाणार आहात, हा कॉन्फिडन्स पहिल्यांदा स्वतःमध्ये घ्या. उगच कोणाचं तरी भाषण ऐकलं त्याला 50% होतं तो आयएएस झाला म्हणून मी होईल असं नाही, आपल्या मनाला विचारा. त्याची परिस्थिती वेगळी असते, 50% कधी चुकून मिळालेले असतात पण ओरिजिनली तो हुशार असतो. काही क्वालिटीज आहेत ज्या या परीक्षेसाठी लागतात त्या आपल्यामध्ये आहेत की नाही हे आपण स्वतःच जास्त सांगू शकतो. तर पहिल्यांदा ते बघा आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला क्लिअर झालं की आपल्याला एमपीएससी यूपीएससी करायचं आहे तर त्यानंतर एक नियोजन करा. की साधारणतः पहिला 1 वर्ष तुम्ही पूर्ण प्रिपरेशन साठी द्या, त्यावेळात या वांगडीत पडू नका की मला नोकरी मिळालीच पाहिजे मग मी सगळ्या एक्झाम देईन. त्यावेळात काही एक्झाम दिलं नाही तरी चालेल, हे तुमचं बेसिक प्रिपरेशन पाया बनवा, त्याचं वेळेचं योग्य नियोजन करा. तुम्हाला जे विषय आहेत आणि याचं अनालिसिस करा. मी म्हणतो की 50% परीक्षेचं यश हे आहे की परीक्षा समजून घेणं, एमपीएससी काय आहे हे कळलं म्हणजेच तुमचं 50-60% यश आहे. अभ्यास 50% करावा लागतो, एवढी मोठी मोठी पुस्तकं दिसतात ती पूर्ण वाचायची गरज नसते. एमपीएससीला त्यातनं काय अभिप्रेत आहे हे जाणून घ्या आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एमपीएससीचे मागचे क्वेश्चन बघितले पाहिजे. ज्या मागच्या परीक्षा एमपीएससीने घेतल्या आहेत 5-6 वर्षापासून जो काही पॅटर्न चालू आहे त्याचा अभ्यास करा. आणि आता बाजारामध्ये अशी बरीच पुस्तकं आहेत की पूर्ण विषयानुसार आणि विषयामध्ये सुद्धा की कुठल्या घटकावरती एमपीएससी कोणते प्रश्न विचारते. जर सपोज आपल्याला पॉलिटी घ्यायचं असेल तर घटनेची निर्मितीवरती किती प्रश्न आहेत, राष्ट्रपतीवरती किती प्रश्न आहेत, मूलभूत हक्कांवरती किती प्रश्न आहेत, राज्य शासनावरती किती प्रश्न आहेत, न्यायव्यवस्थेवर किती प्रश्न आहेत, हे आपल्याला टोटल अनालिसिस करता येतं. आणि जर तुम्ही विचार केला की दर वर्षाचा मिरिटचा अभ्यास करा, दरवर्षी साधारणतः मिरिट जर बघितलं ह्या वर्षी राज्यसेवेचा कट ऑफ लागलेला आहे 197 मार्क पूर्व परीक्षेचा आणि एकूण मार्क होते 400. म्हणजे तुम्ही अंदाज बांधा की साधारणतः 50% कमी मार्क्स आहेत, बरोबर आहे. 197 म्हणजे 49% काहीतरी मार्क्स तुम्हाला पास व्हायला लागतायत पूर्व परीक्षा. मग तुम्ही असं टेन्शन नका घेऊ की तुम्हाला सगळं चाललं पाहिजे. समजतंय की जर तुम्हाला 50% किंवा 55% मार्क मिळाले तर तुम्ही पास होताय. मग की ते मार्क कसे मिळवायचे त्याचा विचार करा आणि आपला जो स्ट्रॉंग पॉइंट आहे त्याला तुम्ही पुढे न्या. आता कुणाला तरी सायन्स खूप आवडतं, माझा सायन्स चांगला पॉइंट होता, मला सायन्स मध्ये चांगले मार्क मिळायचे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला सायन्सचे 20 प्रश्न असतात, मिनिमम 20 प्रश्न असतात, 20 × 2 = 40 मार्क. मग मला जर सायन्स चांगले तर मला या 20 पैकी 15-16 मार्क मिळतात, 15-16 प्रश्न बरोबर येतात. मग हा कुणाला पॉलिटी जास्त आवडतं, पॉलिटी त्याचा स्ट्रॉंग पॉइंट असतो, कुणाला इकॉनॉमिक्स आवडतं, कुणाला ज्योग्राफी आवडतो, की तसा प्रायोरिटी तयार करा की मी ह्या विषयांवरती जास्त फोकस. तुम्हाला 197 गोळा करायचे आहेत, 197 2 पेपर मिळून करायचे आहेत, बरोबर आहे. पहिल्या पेपरला म्हणजे तुम्हाला 100, दुसऱ्या पेपरला 100 पाहिजे. 197 हे एक मागच्या वर्षाचं उदाहरण झालं, पण आपण सेफ साईड त्याच्यापेक्षा 20-25 मार्क पुढे पाहिजे. जर 197 कट ऑफ असेल तर आपल्याला 220-225 तरी मार्क्स पाहिजे. म्हणजे थोडीफार जर हे झाली, नाही सर तुम्ही 197 सांगितलं ते मला 197 मिळालंय, हे मागच्या वर्षाचं गणित झालं. दरवर्षी हे थोडंफार 10
15% पुढे मागे होऊ शकतो. तर त्यानुसार नियोजन करा, तुम्हाला 225 मार्क कसे मिळवायचे. मग पहिल्या पेपरला जर मला सपोज 200 मार्काचा पहिला पेपर आहे तर याच्यामध्ये मला 110-120 मार्क कसे मिळवता येतील. माझं क्वालिटी चांगलं आहे हे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या विषय याच्यानुसार असेल की कुणाचा कुठला विषय चांगला आहे हे त्याला चांगलं माहिती असतं. माझं क्वालिटी चांगलं आहे, क्वालिटीचे 15 प्रश्न असतात, 15 पैकी साधारणतः 13-14 किंवा 15 बरोबर आणण्याचा मी प्रयत्न करेल. आणि मी फ्रँकली सांगतो, मला इतिहास आवडत नव्हतं किंवा इतिहासात ते प्रश्न असे असतात सध्या की किती अभ्यास करा ते प्रश्न कुठून काढतात ते कळत नाही, त्यांचा सोर्सच कळत नाही. राईट, कळत नाही. आणि मुलांचा वीक पॉइंट मी हा बघितलाय बऱ्याच वेळा अभ्यास करताना, माझ्या अभ्यासिकेती आणि इतर अभ्यासिकेती. एखाद्या परीक्षेला असे काही प्रश्न आले जे कुठे सापडत नाही, मग परीक्षा झाली आन्सर की आली का 2 दिवसांनंतर मार्केटमध्ये चर्चा सुरू होते, यावेळेचे प्रश्न होते ना ह्या या पुस्तकात नव्हते. मग तिसऱ्या दिवसापासून काय होतं की मार्केटमध्ये ते पुस्तकच भेटत नाही, सगळे मुलं तेच पुस्तक घेतात आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करतात. आणि जर एखादा विषय घेतला, इतिहासाचीच फक्त असे 40-50 पुस्तकं आहेत, ठीक आहे, यावेळी या पुस्तकातनं आलेत, पुढच्या वेळी या पुस्तकातनं प्रश्न येतील याची काय गॅरंटी. गॅरंटी, राईट राईट राईट. असे त्यांच्याकडे एमपीएससी कडे किंवा जो कोणी पेपर सेटर आहेत त्याला 40-50 पुस्तकं अवेलेबल आहेत. तर अशा मागे लागू नका की जे तुमचे सेफ मार्क आहेत, क्वालिटी सेफ आहे, क्वालिटी कोणी बदलू शकत नाही. घटनेची जी कलमा आहे, जी न्यायव्यवस्था आहे, केंद्र सरकार आहे, राज्य शासन आहे, याचा जर तुम्ही फ्रेमवर्कचा व्यवस्थित अभ्यास केला तर ते मार्क तुम्हाला फिक्स मिळणार आहेत. तसं इतिहासाचं नाहीये. इतिहासाने ज्याने जे लिहिलेलं आहे त्या खूप काही वेळा खूप बारीक सारीक गोष्टी असतात. आता मी जी परीक्षा वेगवेगळं होतं. मी जी परीक्षा पास झालो त्यामध्ये असा एक प्रश्न होता की झाशीच्या राणीचे कपडे घालून तिची एक दासी लढायला गेली होती, त्या दासीचं नाव सांगा. अरे बापरे. म्हणजे असे काही प्रश्न असतात की ते आपल्याला माहिती नसतात आणि मुलं अशा प्रश्नांचं टेन्शन घेऊन त्यांचा अभ्यासाचा पॅटर्न बदलत असतात. राईट. म्हणजे माझं सांगायचं का तात्पर्य आहे की तुम्हाला एवढं क्लिअर होते की तुम्हाला 50% मेरिट लागते, 50% जाऊ दे आपण 60% विचार करू, 60-65% मार्क्स तुम्हाला मिळवायचे, मग उरलेल्या 35% जर हे येत असेल तर याचा एवढं पाऊ करायची गरज नाही, हे सोडून द्या तुम्ही. एमपीएससी मध्ये सिलेबस मध्ये एक पॉइंट दिलेला आहे बघा, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. तर मला वाटतं एमपीएससी तुमची ही निर्णय क्षमता सुद्धा चेक करते की कुठला प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे आणि कुठला सोडवला नाही सोडवला पाहिजे. राईट राईट राईट, अगदी बरोबर विनायक. हा सुद्धा एक डिसिजन मेकिंगचा भाग आहे. आणि जर असे तुम्हाला परीक्षेत 10-15 प्रश्न नसतील जमत तर ते सोडून दिलेले चांगलं असतं. आणि अशा मग एका प्रश्नासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणं योग्य नाही. तुमचे रिसोर्सेस खूप फिक्स पाहिजे. एका विषयासाठी मॅक्झिमम 2 पुस्तकं हवी, त्याच्या व्यतिरिक्त वाचनाची गरज नाही असं मला वाटतं. तर विनायक सर, आतापर्यंत बघा व्ह्युअर्स मित्रांनो, आपल्याला विनायक सरांनी हे सांगितलेलं आहे की सर्वात पहिले तुम्हाला तुमचा एम ठरवावा लागणार आहे. जसं त्यांनी सांगितलं, तुम्ही एमपीएससी का करताय तुम्हाला पहिले माहित पाहिजे. कारण की जर तुम्हाला हे माहीत असेल ना, मग बरोबर तुमचं मोटिवेशनल जी एक थीम आहे ती बरकरार राहणार आहे या पूर्ण प्रिपरेशन मध्ये. सेकंड त्यांनी आपल्याला सांगितलंय की या प्रिपरेशन करताना तुम्हाला सर्वात पहिले प्लॅनिंग करावं लागणार आहे. राईट, जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले तुमचे पुस्तक फिक्स करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला सुरू करा. आणि त्यांनी एक महत्वाचा पॉईंट जो सांगितलाय, मला सुद्धा तो महत्वाचा वाटतो, तुम्ही आहे ना ऍक्च्युली पेपरमध्ये जे 30% ज्याचं वेटेज असतो त्याच्याकडे न बघता जे 70% वेटेज असतो त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्षात द्या. राईट, जसं त्यांनी एक झाशीच्या प्रश्नाबद्दल आता आपल्याला उदाहरण दिलं, तर त्याच्याकडे न बघता बाकीच्या विषयाकडे तुम्ही बघा, त्याच्यावर जास्त प्रिपरेशन करा आणि एका पुस्तकाला 10 वेळेस वाचा रादर दॅन 10 पुस्तकाला 1 वेळेस वाचावं. राईट, तर असं तुम्ही तुम्हाला करावं लागणार आहे. राईट, तर विनायक सर, इथपर्यंत आपल्याला तुम्ही प्रिलिम बद्दल चांगलं गाईड केलं. पण आता आमचा प्रश्न नेमका आहे की प्रिलिम नंतर जे 4 सब्जेक्ट आहे मेन्स करता, राईट, राज्यसेवेकरता, त्यामध्ये भरपूर सिलेबस आहे, भरपूर पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये,
सब्जेक्ट पण भरपूर आहे. एक एचआर एचआरडी नावाचा ह्युमन रिसोर्सेसचा एक नवीन सब्जेक्ट ऍड झालेला आहे, तर याची सुद्धा मार्केटमध्ये पुस्तके अवेलेबिलिटी कमी आहे. तर मग आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे मेन्सचा अभ्यास सुरू करताना? आता तर हे बघा, आता 3-4 महिने राहिले जे आपण पूर्णपणे प्रिलिमला देणार, राईट? तर आता याच्यानंतर मग आपण आत्ता प्रिलिमचा अभ्यास करावा का मग मेन्सला आत्ता द्यावा नंतर प्रिलिम करावा का दोघांचा कंबाईन जो सिलेबस आहे तो करावा? हे असंख्य प्रश्न मुलांच्या मनात आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकणार विनायक सर? आता 2 दिवसापूर्वीच आयोगाने 2020 सालचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ती 5 एप्रिलला नियोजित आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः ऑगस्ट मध्ये 9-10-11 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा आहे. तर पहिल्यांदा की आपल्याला कुठल्या परीक्षेला किती वेळ मिळतो आहे, आता जर आपण काढलं तर 123-124 दिवस पूर्व परीक्षेसाठी अजून आहेत आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर साधारणतः 4 महिन्यांनी पुन्हा 120-125 दिवसांनी मुख्य परीक्षा आहे. तर जर अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात आधी मुख्य परीक्षा सुद्धा मनामध्ये ठेवावी लागते, कारण पूर्व बऱ्याच मुलांचं असं होतं की दरवर्षी पूर्व परीक्षा पास होतात आणि ऐन वेळेला काय होतं की मुख्य परीक्षेचा एवढा अभ्यास नसतो आणि त्यावेळेला दुसरी कुठली तरी PSI STI ची पण पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा असते, मग तेव्हा डायव्हर्ट होतं की अरे याचा अभ्यास नाही, हे नुसतं देऊन तर येऊ पण सिलेक्शन तर होणार नाही, मग याच्याऐवजी ही परीक्षा करावी की काय. त्यामुळे की तुमचं नियोजन किंवा हे असं पाहिजे की तुम्हाला परीक्षेला जायच्या आधी खात्री पाहिजे की मी ही परीक्षा पास करू शकतो. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत जर म्हणणार 4 विषय आहेत, मात्र जर त्या 4 विषयांपैकी जर बघितलं एक एचआर एचआरडी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 2 विषय सोडले तर बाकी सर्व विषय पूर्व परीक्षेला सुद्धा आहेत. दुसरा पेपर जो आहे राज्यशास्त्र, ओके, भारतीय राज्य घटना वरती जो आधारित पेपर आहे तो पूर्व परीक्षेला जसाच्या तसा आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स पेपर 4, त्याच्यातला सुद्धा बराचसा पार्ट हा पूर्व परीक्षेला सुद्धा आहे. आणि हिस्ट्री जिओग्राफी जो पेपर 1 आहे त्यातला सुद्धा बराचसा पार्ट हा पूर्व आणि मुख्यला जसाच्या तसा आहे. तर विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करताना काय केलं पाहिजे की जे कॉमन पार्ट आहेत ना ते असे तयार करा. तर राज्य घटनेचा पेपर तुम्ही असा तयार करा की तुम्हाला मुख्यला सुद्धा आताच कामात येईल. राईट. तो पूर्ण पूर्व आणि मुख्यच्या अनुषंगाने तयार केला पाहिजे. म्हणजे असं नाही की आता पूर्व पास होऊन जाईल नंतर त्याच्यानंतर पूर्वाचा रिझल्ट आल्यानंतर मी तयारी करेल बाकी बघेल, असं नाही. तुमचं आधीच तयारी असेल तर तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स असतो आणि तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस वाढत जातात. मग राज्य घटनेला फोकस करा, तो पेपर तुमचा एवढा क्लिअर करा की पूर्व आणि मुख्य दोघांची तयारी एकत्र होईल. त्यानंतर जिओग्राफी आणि हिस्ट्री माझ्या वैयक्तिक मताने आणि अनुभवाने मी असं सांगू शकतो की हिस्ट्री हा विषय कमी प्रायोरिटीचा असावा, की म्हणजे अभ्यास करा पण हिस्ट्रीमध्ये खूप झोकून देऊ नका, कारण तुलनेने तो कमी मार्क्स देणारा विषय आहे. जेवढ्या तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीमध्ये मिळतात त्या तुलनेने एवढे मार्क हिस्ट्रीमध्ये येत नाही, कारण खूप वास्ट विषय आहे. त्यात प्रश्न असे येत आहेत एमपीएससीचे की त्याचा सोर्स कोणाला कळत नाहीये. मग त्या तुलनेने अशा विषयांना हे अनालिसिस महत्वाचं आहे. मला वाटतं की हे करून तुम्ही लढायला उतरा. ओके, जर यालाच मी तुमची पूर्वतयारी म्हणतो की तुम्हाला अनालिसिस जर असणं की आणि एवढा तुमचं हे होऊन जाताना की तुम्हाला कळू शकतं की कुठल्या याच्यावरती एमपीएससी प्रश्न विचारते आहे आणि कशावरती प्रश्न येऊ शकतात, हे पूर्ण अनालिसिस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ती पुस्तकं घ्या पूर्वची आणि मुख्यची सुद्धा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा. आणि पेपर 3 जे म्हणाल एचआर आणि एचआरडी याच्यासाठी सुद्धा बरीच पुस्तकं आहेत. आता तो नवीन आहे पण 2012 पासून तो विषय ऍड केलेला आहे. जवळपास 6-7 परीक्षा त्याच्यावरती झालेल्या आहेत, त्यामुळे खूप आहे. आणि जे पूर्वीचे प्रश्न आहेत त्याच्यातले जवळपास 10-15% प्रश्न रिपीट होतात, म्हणजे की ते जरी तुम्ही प्रश्न केले ना तुमचे 15% मार्क आधीच फिक्स होतात. म्हणजे की जर 150 प्रश्न असतील तर 15 प्रश्न त्या मागच्या क्वेश्चन पेपर मधनच तुमचे फिक्स झालेले असतात. आणि एचआर एचआरडी मध्ये सुद्धा खूप काही हे नाहीये आणि रिसोर्सेसचा भाऊ करायची गरज नाही, कारण रिसोर्सेस सगळ्यांना सारखे आहेत. जसं दिवसाला 24 तास
सगळ्यांना मिळतात. तसे मार्केटमध्ये जे पुस्तक आहेत ते सगळ्यांना, जो टॉपर येतो ज्याला 150 पैकी 120-125 मिळतात तो काही दुसरी पुस्तकं वाचतो का? नाही. त्याच्यासाठी पण तीच पुस्तकं अवेलेबल आहेत. त्यांनी ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये असं एमपीएससी ने ठेवलेलं नाही की तुम्हाला पासिंग मार्क पाहिजे, 100 पुढे प्रत्येक विषयात आले पाहिजे, 90 पुढे आले पाहिजे, अशी काही कुठलीही अट नाहीये. म्हणजे आता तरी पेपर सोपे यायला लागलेत म्हणून हे झालं. 2013-14 मध्ये अशी कंडिशन होती की 150 पैकी 50 मार्क हे हायेस्ट मार्क होते. म्हणजे की यामध्ये असं कुठलाही भाऊ नको की एवढे एवढे टार्गेट पेपर बघून तुमचे मार्क फिक्स होतात. पेपरची काठिण्य पातळी जर खूप अवघड आली तर 50 हे सुद्धा हायेस्ट मार्क होऊ शकतात, आणि खूप सोपी आले ना तर मग 130-135 मार्क सगळ्यांनाच मिळतात. त्यात एवढं हे नाही नसतं की रिसोर्सेस सगळ्यांना सारखे आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही तुम्हाला जी भाषा सोपी वाटते आणि तुम्हाला जे लवकर समजतं अशी दोन पुस्तकं निवडा एका विषयासाठी. त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं निवडू नका, आणि जे अवघड टॉपिक वाटतील त्याच्यात थोड्या मायक्रो नोट जर काढल्यात, कारण परीक्षेच्या आधी काय होतं मुख्य परीक्षेला की सिलॅबस खूप मोठा आहे. आधी आपण एक एक महिना एक एक विषय वाचतो, 4 मिळतात तुम्हाला, आणि 4 विषय वाचून झाल्यानंतर 4th विषय जेव्हा संपवतो तेव्हा वाटतं की अरे पहिल्या विषयाचं काहीच आठवत नाही आता मला, आणि तेव्हा बघतात आता शेवटी 15-20 दिवस राहिलेत, मग काय करायचं? आता पुन्हा हे पुस्तक घेतलं तर 1 लागेल, करू काय? आता हे वाचू की हे वाचू की हे वाचू? अशा वेळेला तुमच्या जर सेल्फ मेड मायक्रो नोट्स असतील की ज्या तुम्हाला ज्या गोष्टी येत नाही, म्हणजे सेकंड रिडिंग मध्ये वाचतानाच आपली अशी तयारी पाहिजे की पहिल्या रिडिंग मध्ये असेच पॉइंट इम्पॉर्टंट करा की ज्याला तुम्हाला वाटतं की मला दुसऱ्या वेळा याला बघावं लागेल. जी गोष्ट येते ना, विद्यार्थी बऱ्याच वेळेला काय करतात, पुस्तक वाचायला सुरुवात केलं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचत जातात. तसं न करता की ह्या पुस्तकातले पॉइंट नोट करा की मला हा टॉपिक थोडा अवघड वाटतो किंवा हा मी विसरू शकतो, याला पुन्हा रिव्हिजनची गरज आहे. तसेच टॉपिक तुम्ही पुढच्या वेळेला वाचा, नाहीतर काय होतो जे महत्वाचं आहे ते वाचत नाही, आणि जे ऑलरेडी येतं ज्याच्यावरती प्रश्न आला मला बरोबर येईल त्याच पुन्हा वाचतो, त्यालाच आपण रिव्हिजन म्हणतो. ज्या चुका आहेत त्याच फक्त दुरुस्त झाल्या पाहिजेत. जिथं चुकणार नाही ते उगाच वाचून एवढा काही फायदा होत नाही. तर विनायक सर, आपल्या व्ह्युअर्सला अजून सुद्धा जाणायचं आहे की ऍक्च्युली आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा कधी कधी डिमोटिवेट होऊन जातं, आपले रिलेटिव्ह असतात, घरचे मेंबर्स असतात, मित्र परिवार असतात, तर खूप जणांकडून ते विचारतात की सर 3-4 वर्षापासून हा मुलगा प्रिपेअर करतोय तर अजून सुद्धा काही रिझल्ट नाहीये, तर असा वेळ डिमोटिवेट होताना मग आपण नेहमी आपण बघितलेलं आहे मार्केटमध्ये की कधी आपण मुव्हीजला जातो, कधी युट्यूबवरचे व्हिडिओ ब्राउज करत असतो, राईट? तर मला विचारायचा प्रश्न हा आहे की ऑनलाईन ही जी सिस्टम आहे आता जी प्रचलित आहे, तर युट्यूबचा फायदा, गुगलचा फायदा किंवा अनअकॅडमी असे जे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे यांचा आपण कसा फायदा घेऊ शकतो आपल्या प्रिपरेशन? विनायक सर, ज्यावेळी आम्ही तयारी करायचो 5 वर्षापूर्वी आणि आज खूप फरक पडलाय. आज जर तुम्ही रिझल्ट मध्ये बघितलं, मीन्स की साधारणतः मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो की 5-6 वर्षापूर्वी अशी कंडिशन होती की पुण्यामधनं सगळं मेरिट डिसाइड व्हायचं की पुण्यातल्या लायब्ररीमध्ये ऍव्हरेज स्कोर काय आहे, चांगले स्कोर काय आहेत, त्याच्यामुळे की तेवढं मेरिट लागेल किंवा तिथे कट ऑफ येईल अशी चर्चा व्हायची आणि बऱ्यापैकी ते खरं ठरायचं. मात्र सध्या पॅटर्न बदललाय. पुण्यातल्या मुलांनाच याची भीती वाटते की नाही, आपल्या याचं मागचे जर 2-3 रिझल्ट बघितले ना की पुण्यात तर एवढेच मार्क होते पण मेरिट याच्यापेक्षा 10 जास्त लागलं कुठे, मग हे मुलं येत आहे कुठून? तर ही सगळी मुलं जी आहेत ती पुण्याच्या बाहेरची जास्त मुलं येत आहेत. आणि याचं कारण काय की ती मुलं प्रिपरेशन पुण्यात करत नाही, क्लासेस नाहीत बाहेर, तर मग याचं कारण काय आहे की त्यांना मिळालेला ऑनलाईन जो रिसोर्स आहे तो राईट. जर खरं बघितलं तर आता एवढे चांगले चांगले प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, करंट अफेअर पासून पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ज्योग्राफी, प्रत्येक विषयाची ऑनलाईन सिरीज आलेली आहेत. बऱ्याचशे काही लेक्चर तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला असतात, तर ते जर तुम्ही हे बघितलं की म्हणजे मला तरी वैयक्तिक असं वाटतं की तुम्हाला एखादा क्लास लावायची सुद्धा गरज नाही, किंवा जर तुमची परिस्थिती नसेल क्लास लावू शकत नसाल तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा नियोजन करू शकता. उदाहरणार्थ मी ज्योग्राफीचं एक मृणाल वेबसाईट आहे, mrunal.org, त्याच्यावरती खूप चांगली लेक्चर सिरीज होती ज्योग्राफीची. तर तुम्ही ज्योग्राफीचा क्लास करण्याऐवजी तुमचं नियोजन करा. तुम्ही जर रोज 2 तास क्लासला देणार असाल तर रोज
दोन तास किंवा एक तास एक लेक्चर त्यातलं बघा आणि त्याच्यानंतर तो टॉपिक कम्प्लीट करा स्वतः सेल्फ स्टडी मधनं. म्हणजे तुम्हाला असंही वाटू शकतं की मी क्लास करतोय कुठे आणि त्यानंतर तो टॉपिक पण तुमचा क्लिअर होतोय, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या होत आहेत. सेम फॉर पॉलिटीला पण तुम्ही दुसरी एखादी तुम्हाला जी लेक्चर सिरीज आवडेल ती बघा. काही चांगल्या लेक्चर सिरीज अनअकॅडमीचे पण सायन्सचे मी लेक्चर बघितले होते, खूप चांगले होते. स्वतः रोमन सानी सरांचे लेक्चर सिरीज होती तेव्हा ती सायन्सची मी ती ऐकली होती, पॉलिटीची पण. तर मग अशा ज्या काही तुम्हाला आवडणाऱ्या ज्या लेक्चर सिरीज आहेत ऑनलाईन त्यांचा लाभ घ्या. आणि बऱ्याच गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि मोस्टली सीसॅट साठी खूप छोटे छोटे लेक्चर असतात, चार चार पाच पाच मिनिटाचे. की काही फंडे सांगतात की शॉर्टकट मध्ये एखादं गणित कसं सोडवतात किंवा आपल्याला चार पर्यायांपैकी अचूक उत्तर कमी वेळात कसं काढता येईल, कारण तो काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर नसतो. सीसॅटचा सगळ्यात महत्वाचं हे वेळेचा प्रॉब्लेम येतो मुलांना आणि मग अशा वेळेला हे फंडे खूप उपयोगात येतात. तर अशा गोष्टी सुद्धा बघा की ट्रॅडिशनल मेथडने उत्तर तर तुम्ही काढू शकतात मात्र परीक्षेत त्याची गरज नाही. कमी वेळामध्ये कसं तुम्ही काढतात ते उत्तर एक्झॅक्टली आलंच पाहिजे का याची गरज नाही. काही ताळेबंद असतात की हे दोन उत्तर येणार नाही म्हणून हे उत्तर येईल, तर अशा पण पद्धती काही शिकवल्या जातात ऑनलाईन लेक्चर्स मध्ये, तर त्यासाठी त्या बघितल्या पाहिजेत. विनायक सर, अजून खूप वेळा मुलांच्या मनात प्रश्न येतो की आपली प्री आणि मेन्स दोन्ही एमपीएससीची ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्न पेपर असतो राईट, ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, तर यामध्ये एलिमिनेशन नावाची जी मेथड आहे ती किती उपयोगात येते ऍक्च्युली प्रॅक्टिकली बघितलं तर उपयोग येते का नाही हाच पहिला प्रश्न आहे मुलांना. मग त्याची प्रॅक्टिस कशी करावी, त्याचा सराव कसा करावा, त्याने आपल्याला कितपत फायदा होणार आहे याबद्दल तुम्ही सांगू शकाल विनायक सर? एलिमिनेशन मेथड नक्कीच कामामध्ये येते आणि सगळ्यात जास्त केव्हा की जेव्हा पेपर अवघड असतो त्यावेळेला ही पद्धत जास्त कामात येते. एमपीएससीचं सांगता येत नाही की कधी कधी पेपर सोपा येतो, सिंगल लाईन वरती क्वेश्चन बरेच असतात आणि कधी कधी की मॅक्झिमम क्वेश्चन हे असे मल्टिपल चॉईस आणि त्याच्यात पण ओनली ए इज ट्रू, ए अँड बी ट्रू, सी इज इनकरेक्ट, ए बी सी ऑल आर करेक्ट, अशा वेळेला जेव्हा प्रश्न असतो ना त्यावेळेला एलिमिनेशन मेथड खूप कामाची असते. ज्यावेळेला तीन चार स्टेटमेंट आयोग देतं आणि त्यातलं विचारतं कुठलं बरोबर कुठलं चूक आहे किंवा याच्यातलं काय योग्य नाही, या अशा वेळेला की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जर चार स्टेटमेंट असतील तर त्या चार स्टेटमेंट पैकी कुठली गोष्ट आपल्याला कुठलं स्टेटमेंट आपल्याला फिक्स माहिती आहे ते बघायचं. सपोज एबीसीडी चार स्टेटमेंट आहेत आणि आयोगाने विचारलं आहे कुठलं योग्य आहे, मला माहिती की सी हे फिक्स योग्य आहे. ओके, एक तर मला क्लिअर झालंय की सी, मग मी पर्यायामध्ये पहिल्यांदा बघणार की सी अयोग्य असणारे सगळे चुकीचे ठरणार आहेत. ओके, सी अयोग्य असणारे जर दोन पर्याय दिसत आहेत मला, बी आणि सी मध्ये स्टेटमेंट असं दाखवतंय की सी अयोग्य आहे, तर ते मी कॅन्सल करेल की हे दोन तर उत्तर नसणार आहेत. मला आता उरलंय फक्त ए आणि डी मधलं अँसर आणि ए आणि डी मधले जे स्टेटमेंट असतील त्यांचाच मी विचार करणार. ए पहिल्या पर्याय मध्ये जर सपोज हे असेल की ए अँड सी करेक्ट आणि चौथ्या पर्यायामध्ये असेल बी अँड सी इज करेक्ट, तर मग मी काय करणार, ए ए बद्दल मला काय वाटतं आणि बी बद्दल काय वाटतं या दोघांपैकी जे मला योग्य वाटतं तो ऑप्शन मी क्लिक करणार आहे. समजतंय? जर ए मला जास्त करेक्ट वाटत असेल तर मी पहिला पर्याय हे करणार आहे आणि बी मला जास्त करेक्ट वाटत असेल तर मी चौथा पर्याय करेक्ट करणार आहे. तर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला फायदा होतो आणि यदा कदाचित यामध्ये काय होतो की तुम्ही थोडे डाऊटफुल जरी असाल तरी दोन मध्ये एक तुम्हाला चॉईस करायचं, म्हणजे जर रिस्क असते ती तुमची फक्त 50% असते, म्हणजे दोन पैकी एक बरोबर येण्याचे तुमचे चान्सेस सुद्धा वाढतात. यदा कदाचित मी असं म्हणेल की तुम्हाला या दोघांपैकी जे स्टेटमेंट आहे त्याबद्दल काही माहिती नाही तरी तुम्ही कुठला तरी एक टिक करू शकता, कारण जो काही त्याच्यामध्ये रिस्क आहे ती कमी आहे. आणि तुमचे जर असे 10 प्रश्न असतील तर मला वाटतं त्या 10 पैकी तुमचे 5 ते 6 तरी बरोबर येतात. जर पूर्ण पेपरमध्ये ते असे 10 प्रश्न निघाले की मला दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे आणि मी तरीही उत्तर दिले तर त्या 10 पैकी तुमचे 5 ते 6 बरोबर येतात. जर तुमचे 5 जरी बरोबर आले, चुकलेल्या 5 साठी तुमच्या एका प्रश्नाचे मार्क जातात, म्हणजे तरी तुम्हाला 4 प्रश्नांचे मार्क प्लस असतात. आणि तेवढी रिस्क ही घ्यावी लागते एमपीएससीच्या परीक्षेमध्ये, त्याची सुद्धा सराव केला पाहिजे.
आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हाऊ टू एलिमिनेट द एमसीक्यूज याबद्दलचा एकदम अतिशय सुरेख असा एक व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या रोमन सैनी सरांचा युट्यूबवर. तुम्ही ते बाकीची जाऊन बघू शकता. आणि सर विनायक सर आपल्याला अजून एक विचारायचं होतं की जेव्हा 2012 मध्ये आपल्या एमपीएससीने सीसेट पेपर आणला होता ज्यामध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन मराठी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे यावर उत्तर यावर पॅसेज आणि जसं 2011 मध्ये युपीएससीने आणलं होतं त्यावेळेस त्या 2-3 वर्षाचा रिझल्ट असा होता की त्यामध्ये इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे ज्यांचे एमबीए वगैरे झालंय जे मेडिकल बॅकग्राऊंड वरून आहे त्यांचा स्कोर जास्तीत जास्त होता पेपर सीसेट 2 मध्ये. त्यामुळे त्यांचा पेपर 1 स्कोर जरी कमी असला तरी ते कंबाईन मध्ये प्रिलिम क्रॅक करत होते. पण आता 7-8 वर्षानंतर जसं जसं कॉम्पिटिशन लेवल वाढत आहे एमपीएससी सुद्धा त्यांचं पेपर पॅटर्न बदलत आहे तर सीसेट पेपर 2 मध्ये इंग्लिश भाषेकरता आणि मराठी भाषेचे पॅसेज करता काय मुलांचे स्ट्रॅटेजी 50 प्रश्नाचा वेटेज ऍक्च्युली या दोन घटकांना तर कसं करायचं यामध्ये इंग्लिश पॅसेज आणि मराठी पॅसेज कसं आम्ही हँडल करावं विनायक सर. ओके खूप चांगला प्रश्न आहे आणि मुलांना खूप प्रॉब्लेम येतो. मुलं मी आधीही सांगितलं की जशी आपली वाचायची पद्धत असते की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण वाचत जातो आणि परीक्षेला सुद्धा हेच करतात की पेपर भेटला पहिला पॅसेज बघतो तो वाचतो येतो की नाही नंतर बघतो म्हणजे तोपर्यंत आपले 7-8 मिनिट वाया गेलेले असतात ते वाचून. तर सगळ्यात आधी हे डिसिजन घ्या की तुम्हाला परीक्षेत जाऊन मी आधी जसं विषय सांगितला की पेपर फर्स्ट साठी पॉलिटी इकॉनॉमिक ज्योग्राफी सायन्स जो काही असेल तुमचा प्रायोरिटी ठरवा आणि ते प्रश्न जाऊन सोडवा. हे नाही की आयोगाने कुठले दिलेले आहेत हे नाही. माझ्या माइंडमध्ये हे क्लिअर पाहिजे की मला हे विषय येतात हे प्रश्न येतात मग मी ते सोडवेल. मला पॉलिटी येते तर आयोगाने पहिले इतिहास दिला तर मी इतिहास नको सोडवायला. पॉलिटी कुठं आहे आणि सुदैवाने आपल्याकडे एमपीएससीचं कसं की 15 प्रश्न सरळ असतात त्या विषयाचे मग ते जाऊन सोडवेल. दुसरा मला सायन्स आवडतो सायन्स सोडवेल आणि त्याच्याने कॉन्फिडन्स वाढत जातो. कॉन्फिडन्स वाढला ना असं होतं की मग हिस्ट्रीचे सुद्धा आपल्याला न येणारे सुद्धा 3-4 प्रश्न बरोबर येऊन जातात. पण आधीच जर चुकीची सुरुवात झाली तर काय होतं येणार सुद्धा चुकून जातं. तसंच या विषयासाठी सुद्धा गरजेचं आहे आणि करता येतं. साधारणतः प्रत्येक विषयाचे आता जे काही प्रश्न असतात याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शनचे जे काही पॅसेज असतात 5-5 प्रश्नांचे 10 पॅसेज असतात आणि त्यांनी जर बघितलं तर वेगवेगळ्या विषयाचे पॅसेज असतात. म्हणजे एकाच याचं नाही की साधारणतः एक पॅसेज जो असतो हा पॉलिटी वरती असतो एक हिस्ट्री वरती असतो. सायन्सचे 2-3 पॅसेज येत आहेत तुम्ही चेक करा. इकॉनॉमिक्स वरती एखादा पॅसेज असतो. एन्व्हायरमेंटच्या समस्यांबाबत एखादा पॅसेज असतो. तत्वज्ञानावरती एखादा पॅसेज असतो. भाषेवरती किंवा भाषेच्या अलंकाराचे जे असतात त्याच्यावरती एखादा पॅसेज असतो. म्हणजे हे विषयावर पॅसेजची डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं आणि प्रत्येक विषयाची एक भाषा असते. जर मी सायन्स बॅकग्राऊंडचं असेल किंवा मला सायन्सचं वाचायला आवडत असेल तर मला माझी सायन्सची एक लँग्वेज सेट झालेली असते. जर मी तत्वज्ञानाची पुस्तकं वाचत असेल तर तत्वज्ञानाची एक भाषा माझ्यामध्ये सेट झालेली असते आणि ते वाचताना आपल्याला ते जाणवतं. पण जर मी तत्वज्ञानाचं कुठलं पुस्तक कधी वाचतच नाही आणि परीक्षेला तत्वज्ञानाचाच पहिला पॅसेज माझ्या समोर आला आणि मी तो वाचतोय तर तो खूप अवघड जातो वाचायला. तो समजत नाही त्याचं आकलन होत नाही आणि त्यामध्ये काय होतं की आपण त्याचे प्रश्न चुकवतो किंवा जो अपेक्षित वेळ असतो त्यापेक्षा जास्त वेळ लागतो आणि तरीही त्याचं आउटपुट येत नाही. सेकंड पेपरला वेळ मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जी भाषा अवगत आहे किंवा ज्याचं तुमचं वाचन चांगलं आहे अवांतर वाचन किंवा एमपीएससी तरी मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की साधारणतः पॉलिटी एन्व्हायरमेंट ह्या विषयांचे जे पॅसेज असतात ते तुलनेने सोपे असतात. कारण राजकारण नाही म्हटलं तरी आपल्या अंगामध्ये भिनलेलं असतं. आज सुद्धा रोज राजकारणाच्या बातम्या ऐकण्यासाठी रोज जण पेपर घेतात. जरी टीव्हीवरती त्या बातम्या बघितलेल्या असतील तरी पेपरमध्ये त्याच वाचतो कोणाचं सरकार येणार काय होणार वगैरे वगैरे. ते किती भाषा आपल्याला येते आणि त्यामुळे ते आकलन होतं आणि तुलनेने आपले प्रश्न बरोबर येतात. ओके आणि वेळेचं मॅनेजमेंटच्या बाबतीत म्हणाल तर अजून की 10 पॅसेज जर तुम्ही सोडवणार तर साधारणतः प्रत्येक पॅसेजला 7-8 मिनिट लागतात. म्हणजे 80 मिनिट तुम्ही इकडे जात असतील तुम्हाला पुन्हा 30 प्रश्न सोडवायचे असतात. 25 त्यातले लॉजिकल रिझनिंग आणि गणिताची प्रश्न जे तुलनेने अवघड असतात त्यांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मी तर असं म्हणेल की इथे 10-10 पॅसेज सोडण्यामागे लागू नका. कारण
जे एक दोन पॅसेजच्या लँग्वेज अशा असतात, एक भाषेच्या अलंकाराचं मी म्हटलं किंवा तत्वज्ञानाचं, आणि कधी कधी इकॉनॉमिक्सचा पण जो पॅसेज असतो तो थोडा अवघड वाटतो. पण तुम्ही तुमची ह्या प्रायोरिटी ठरवा. मला वाटतं की एन्व्हायरमेंटचा पॅसेज खूपच सोपा असतो. एन्व्हायरमेंटचा पॅसेज जर सोपा असतो तर मी एन्व्हायरमेंटचा आधी घेईन. सायन्सचे मला सोपे वाटतात. सायन्सचे सुद्धा बघा दोन तीन पॅसेज असतात, त्यात एखादा पॅसेज खूप सोपा असतो, एक दोन पॅसेज खूप अवघड असतात. एक रसायनशास्त्राचा असतो, एक भौतिक शास्त्राचा असतो, आणि एक बॉटनी किंवा झुलॉजी वरती एक पॅसेज ते देत असतात सध्या. तर मग हे जर असं डिस्ट्रीब्युशन केलं तर त्यातल्या त्यात आपल्याला कुठलं जमतं. रसायनशास्त्राचा मागच्या वर्षीचा पॅसेज खूपच अवघड होता. काय केमिकल मिक्स केले काय काही कळत नाही, कारण त्यात प्रश्न जे असतात तुम्ही आधी बोलले मल्टिपल चॉईस मध्ये अ बरोबर ब बरोबर अ आणि ब ब आणि क या अशा कॉम्बिनेशन मध्ये खूप अवघड होतं. त्यामुळे आणि हे एक लक्षात टाका की प्रश्न पण बघून घ्यायचे की कुठे सिंगल लाईन प्रश्न जे असतील तर ते जास्त अटेम्प्ट करायचे. जर मल्टिपल अनालिसिस जे क्वेश्चन असतील त्यापेक्षा कधी कधी सिंगल लाईन, प्रत्येक पॅसेज मध्ये एक किंवा दोन प्रश्न असे असतात सिंगल लाईन, किंवा काही वेळा पाच पैकी चार प्रश्न सिंगल लाईनचे असतात, म्हणजे तुलनेने त्या पॅसेजचे उत्तर देणं सोपं असतं. तो पण पॅसेज अटेम्प्ट करायला बघायचं. आणि जे दोन पॅसेज असतात, एक फक्त मराठीत असतो आणि एक फक्त इंग्रजीमध्ये, जर सिलॅबस बघितला तर तुम्ही त्यामध्ये असं दिलेलं आहे की त्यांची जी पातळी असेल काठिण्य पातळी ही दहावीची असते. कारण ते काय आहे की मराठी बॅकग्राऊंडच्या मुलांचं इंग्लिश चेक करण्यासाठी आणि इंग्लिश बॅकग्राऊंडच्या मुलांचं मराठी चेक करण्यासाठी ते पॅसेज आहेत. तर ते तुलनेने सोपे असतात. तर ते दोन पॅसेज नक्की सोडवा. असं नका म्हणू की इंग्रजी हे मग अवघड असेल, तर ते एवढा अवघड नसतो. फक्त इंग्लिश मधला जो पॅसेज असतो तो राईट. तर मित्रांनो, जसं आपल्याला विनायक सरांनी सांगितलं की सर्वात पहिले आपण आपले विकनेस आणि स्ट्रेंथ काय आहे ते मोजा. त्या सिस्टमला तुमच्या मेंदूला कोणत्या प्रकारची थीम जास्त आवडते किंवा सूट होते. जसं इकोलॉजी विनायक सरांनी सांगितलं, त्यांना इकोलॉजी पॉलिटी वगैरे हे थीम जास्त आवडतात रादर दॅन इकॉनॉमिक सायन्स वगैरे, राईट. तर तुम्ही निवडा तुम्हाला कोणत्या प्रकारचा पॅसेज वाचायचा आहे, त्यावर तुम्ही तुमचं प्रोसेस पहिले फिक्स करून घ्या की एक्झाम मध्ये हे टाईपचे मी पहिले पॅसेज सोडवणार आहे. आणि जसं मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मॅथ्स आणि रिझनिंग शिकवताना सांगतो की तुम्हाला जो टॉपिक जास्त आवडतो, रिझनिंग मध्ये वर्बल रिझनिंग तुम्हाला आवडतो, मॅथ्स मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर स्पीड टाइम डिस्टन्स वगैरे ऍव्हरेज वगैरेचे क्वेश्चन जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवू शकता, तर त्याला पहिले हात घाला. जर ते प्रश्न आले असतील मग बाकीचे वेळ तुम्हाला जास्त भेटला तर मग बाकीचे तुम्ही नॉन वर्बल किंवा डिसिजन मेकिंग वगैरेचे प्रश्न सोडवा. तर मला विनायक सर आता हे सांगा, आपल्या विद्यार्थ्यांना हे जाण्याचं आहे की प्रिलिम बद्दल आपण बुक लिस्ट वगैरे प्रिपरेशन मेन्स बद्दल सांगितलं, आता ऍक्च्युली इंटरव्ह्यू बद्दल एमपीएससी कमिशनची काय एक्सपेक्टेशन असतात. म्हणजे आपण विचार करून एक जातो, इंटरव्ह्यू मध्ये फेसिंग क्वेश्चन काही वेगळे येतात, त्यावेळे आपल्या चेहऱ्यावरून ते नर्वसनेस दिसतं वगैरे वगैरे, किंवा सरप्राईज क्वेश्चन ट्रबल शूट क्वेश्चन. तर आपण सुद्धा इंटरव्ह्यू दिला तर आपलं काय एक्सपिरियन्स होता, आणि आता येणाऱ्या 2020 साठी आपण आत्तापासून, कारण की नेहमी सांगितले तर टॉपर कडून की इंटरव्ह्यूची प्रिपरेशनची सुरुवात तुमची पहिल्या दिवसापासून सुरू होते, राईट, आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत चालते, तर याबद्दल आम्हाला सांगा विनायक सर. इंटरव्ह्यूचं जसं तुम्ही बोललात की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पहिल्या दिवसापासून सुरू होतं आणि शेवटच्या दिवसानंतर सुद्धा ते संपत नाही. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मापासून आजपर्यंत काय घडलंय, कसं बनलंय आणि जगाला कसं बघितलंय तेच फक्त तुम्हाला एक्सप्रेस करायचं असतं. एखाद्याचं खूप चांगलं याबद्दल हे असेल तर त्याला खूप काही प्रिपरेशन करायची गरज सुद्धा नसते, तरी सुद्धा तो 70-75 मार्क्स मिळवू शकतो इंटरव्ह्यू मध्ये. आणि एखाद्याचे हेच जे फंडे क्लिअर नसतील आणि इंटरव्ह्यूच्या काळामध्ये म्हणजे जे रिझल्ट नंतर एक दोन महिने मिळतात त्यामध्ये त्याने कितीही क्लासेस केले आणि कितीही तयारी केली तरी त्याला चांगला आउटपुट मिळेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे की सगळ्यात आधी स्वतःला क्लिअर ठेवा, आयोगाला कुठलंही फसवू नका, जे खरं खरं असेल तेच तुमच्या जो फॉर्म असतो त्यामध्ये लिहा आणि आयोगालाही तेच खरं सांगा. की एमपीएससीचे जे सदस्य असतात ते 60-65 वर्ष वयाचे असतात आणि जवळपास त्यांनी 25-25-30-30 वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि उगच की आपण काहीतरी सांगायचं की नाही हे नाही करत आहे, शेती करतोय गावाकडे आणि शेती करून काही मुलांचं असं बघितलं की सहानुभूती मिळेल, मी शेती करतो आणि एमपीएससीचा अभ्यास पण करतोय मग इथं आलोय, मग ते शेतीच्या संबंधी असे प्रश्न विचारून बघतात की
खरंच तुम्ही शेती केलेली आहे का, कुठली शेती करतात, मग हेक्टरी किती उत्पन्न निघतं, मग त्याचं मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे, मग तुम्ही ते विचारात घेता का, ती क्वालिटी टेस्ट करतात का, हे तर आपण करत नाही. मग की त्यांना कळतं की याने जे सांगितलं ते खोटं होतं. जर तुम्ही त्यांना फसवायचा प्रयत्न केला की त्यांना वाटतं की हा आज आपल्याला फसवतो आहे, याला जर आपण अधिकार दिले तर हा सामान्य जनतेला अजून फसवेल ना. जर समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना हा फसवण्याचा प्रयत्न करतो तर मग हा अधिकारी झाल्यानंतर जनतेची किती फसवणूक करेल, मग हा कुठेतरी क्वेश्चन मार्क त्यांच्या मनामध्ये तयार होतो आणि ते सरळ सरळ अशा मुलाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात, भले त्याचे मार्क चांगले असतील तरी. पहिल्यांदा फ्रँकली जे खरं असेल ते सांगून द्या. तुम्ही काही केलं नसेल, पूर्ण वेळ अभ्यास केला असेल, भले 2 वर्ष लेट झालं असेल तुम्हाला सिलेक्शनला. मग कधी कधी आयोगाचे सदस्य डायरेक्ट बोलतात, माझ्या मुलांचा एक्सपिरियन्स मित्रांचं बघितलं मी बऱ्याच, की त्यांना विचारतात की मला काय करताय, ग्रॅज्युएशन झालं 2010 आता 15 इंटरव्ह्यू ला आला, मग 4 वर्ष काय केलं, तर मी एमपीएससीचा अभ्यास केला. मग खरंच 4-5 वर्ष लागतात का एमपीएससीचा अभ्यास करायला, असा प्रश्न क्रॉस क्वेश्चन ते विचारतात. एवढी अवघड असते का परीक्षा 5-5 वर्ष तुम्ही फक्त अभ्यास करता. मग की त्यावेळेला त्यांचं उत्तर त्याच्याकडे रेडी नसतं, म्हणून ते सांगून देतात मी शेती करतो किंवा काहीतरी धंदा पाणी करतो आणि पार्ट टाइम म्हणून मी एमपीएससी करतो. तर असं न करता जे तुमचं जेन्युइन रिझन आहे ते तुम्ही खरं सांगावं असं मला वाटतं. त्यांच्यापासून काही लपू नये. आणि तयारी जर म्हणाल इंटरव्ह्यूची, तर इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे तुमचं बेसिक बायोडेटा प्रिपरेशन, तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स आणि ग्रॅज्युएशन ज्यामध्ये आहे त्याची बेसिक माहिती पाहिजे. दुसरं तुमच्या एरियामध्ये काय काय आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यातनं किंवा ज्या तालुक्यातनं येतात त्याची एक बेसिक माहिती तुम्हाला माहिती हवी आहे. जशी मी नाशिक जिल्ह्यातनं आलो तर नाशिक कशासाठी फेमस आहे, माझा तालुका जर सपोज आदिवासी भाग असेल तर त्या भागातले आदिवासी कुठले आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत आणि तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी प्रशासनात गेल्यानंतर. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट येतो, तुमचं हॉबीज, तुमचा छंद काय आहे. एमपीएससीचे बरेच सदस्य जाणून बुजून याच्यावरती खूप सारा इंटरव्ह्यू नेतात, तर छंद असं उगाच टाकू नका, काहीतरी हवा म्हणून जर असेल तर त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन पाहिजे आणि ती आवड बाय चान्स असेल तरच तिथे येते. माझं वक्तृत्व हा छंद होता तर मला त्यांनी भाषण द्यायला लावलं होतं एमपीएससीच्या अध्यक्षांनी. कुठल्या विषयावरती बोलतात, म्हटलं शिक्षण, राजकारण, युवक असे विषयांवरती बोलतो, तर त्यांनी मला शिक्षणाचा एक प्रश्न सांगितला आणि याच्यावरती सांगा म्हणे मला काय सांगा. तर ते जज करतात की असं खोटं काही लिहू नका त्यामध्ये. एवढं जरी बेसिक तुमचे क्लिअर असतील तर ते तुम्हाला योग्य मार्क देऊ शकतात आणि डिसिजन घेऊ शकतात याला पुढे पाठवायचं की नाही. आणि जो तुमचा पदाचा प्रेफरन्स असतो, एक मी सांगेन की त्याच्याबद्दल पण बेसिक माहिती पाहिजे की तुम्हाला डेप्युटी कलेक्टरच का व्हायचं किंवा डीवायएसपी का व्हायचंय, पोलीस प्रशासनात का जायचंय, महसूल मध्येच का यायचंय, वनसेवेत का यायचं आहे किंवा अजून जे काही पद असतील, तर त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे आणि तो प्रेफरन्स का आहे, मग हे पद का नकोय तुम्हाला. हा प्रश्न केव्हा येतो, बऱ्याच वेळा काही मुलं असे असतात, असं होतं की काही वर्ग 2 ची पदं वरती टाकली जातात वर्ग 1 च्या पदापेक्षा, तर त्यावेळेला असे पण प्रश्न येतात की मग तुम्हाला हे वर्ग 2 पद का पाहिजे, वर्ग 1 का टाकलं नाही तुम्ही. मग त्याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर तुमच्याकडे हवं पाहिजे. आणि कधीही खोटं बोलू नका. माहिती नसेल तर प्रामाणिकपणे सांगा, सर मला हे माहिती नाही. त्यांची तुमच्याकडनं अशी अपेक्षा नसते की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता आम्ही प्रशासनात आल्यानंतर आपल्याला कळते की बऱ्याच गोष्टी आपल्याला आल्यानंतर पण माहिती नसतात. तर मग येण्याच्या आधी त्यांना तेवढ्या अपेक्षा नसतात, ते एवढंच टेस्ट करत असतात की तुम्ही किती खरं बोलतात. पर्सनॅलिटी टेस्ट आहे ती, तुमच्या नॉलेजची टेस्ट नाही. नॉलेज असतं परीक्षेत, पूर्वमध्ये आणि मुख्यमध्ये तुमचं नॉलेज टेस्ट झालेलं असतं, पण एक पर्सन म्हणून तुम्ही कसं आहात, ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला पुढे हाताळायच्या आहेत त्या जबाबदाऱ्या तुम्ही हाताळू शकता की नाही, तुमचं बोलण्याचं स्किल, तुमचं क्राऊड हँडलिंग कसे असेल, या गोष्टी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमचं नॉलेज एवढं बघत नाही. तर विनायक सर, ऍक्च्युली तुमच्या बोलण्यावरून इंटरव्ह्यू बद्दल, तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मला एक कळलं की एक अभिषेक बच्चनचा मूवी होता ब्लफ मास्टर म्हणून, तर याच्यात नक्की आपल्याला ब्लफ तर करायचं नाही, म्हणजे खोटं तर बोलायचं नाही, राईट, एवढं आपल्याला कळलंय. भलेही तुम्ही त्यावेळेस नर्वस असणार
तरी तुम्हाला खरंच बोलायचंय, कारण की आपले पुढे जे बसणारे असणार त्यांचं एक्सपिरियन्स आपल्याच वयाचा एवढा एक्सपिरियन्स असतो, राईट? तर त्यांच्यासोबत आपण ब्लफ करू शकत नाही, राईट? आणि आता विनायक सर आपल्याला हे बघायचं ऍक्च्युली की सर्वात आता आपल्या सेशनचं एंड होतच आहे, तर आपल्या विद्यार्थ्यांना हे जाणायचंय एक्झॅक्टली की येणाऱ्या 2020 प्रिलिम करता मला आमच्या आपल्याकडून असे 3 नियम सांगा, मिनिमम 3 नियम, ज्या 3 नियमच्या बेसिसवर आम्ही नक्कीच आपल्याप्रमाणे सक्सेस मिळू शकतो. तर ते नियम 3 नियम काय असू शकतात सर? वेळेचे योग्य नियोजन करा आणि ते पाळा. बऱ्याच वेळा असं होतं, नियोजन करतो कागदावरती मात्र अंमलबजावणी होत नाही. पुढचे जे 120-125 दिवस आहेत त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि ते पाळायचंय, हा पहिला नियम. दुसरं, विषयांचं अनालिसिस करून अभ्यास करा. म्हणजे जो काही तुम्ही ठरवणार आहात विषयाला प्रायोरिटी तर द्यायची आहे. जसं मी आधी सांगितलं की माझा टॉप प्रायोरिटी असेल सायन्स, दुसऱ्या नंबरला पॉलिटी, तिसऱ्या नंबरला ज्योग्राफी, तशी तुमची एक प्रायोरिटी लिस्ट ठरवा आणि त्यानुसार अनालिसिस करून अभ्यास करा. आणि तिसरी गोष्ट, योग्य सराव करा परीक्षेचा. म्हणजे मागचे जे प्रश्न असतील आयोगाचे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, प्रश्नांचा सराव करा आणि रिव्हिजन करा विषय. रिव्हिजन, हे 3 नियम जर तुम्ही हे केले तर पुढची परीक्षा, पूर्व परीक्षा निश्चितपणे तुम्हाला सोपी जाईल. आणि सगळ्यांना 2020 राज्य सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. नक्कीच सर्वजण अशा पद्धतीने अभ्यास केला तर मुख्य परीक्षेस पात्र होतील अशी मी खात्री देतो. राईट विनायक सर, अगदी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विनायक सरांनी किती त्यांचा अमूल्य वेळात वेळ काढून, कारण की याच्या या सेशन नंतर लगेच त्यांना ऑफिसमध्ये अटेंड व्हायचं आहे, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. त्यांनी आपल्याला प्री बद्दल, मेन्स बद्दल आणि थेट इंटरव्ह्यू बद्दल सर्व काही स्टेप्स नुसार आपल्याला उत्तर दिले. आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे, विश्लेषण केलेले आहे आणि एक्झॅक्टली प्रत्येक विषयाला धरून त्यांनी आपल्याला बुक्स कसे रेफर करावा, कशा मागच्या वेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आपण सराव करावा, आपली स्ट्रेंथ आणि विकनेस पाहून इंटरव्ह्यू बोर्ड मध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे प्रश्नांना टॅकल करावा, अशा वेगवेगळ्या बद्दल आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. विनायक सर, आम्ही आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडून आणि अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्म करून आपले आपल्याला म्हणजे ऍक्च्युली धन्यवाद, आणि आपण आपला अमूल्य वेळ दिला. तर मित्रांनो, जर तुम्हाला काहीही अजून प्रश्न तुमच्या मनात असेल, राईट, तर तुम्ही एक थेट आपले अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर विचारू शकता किंवा विनायक सर फेसबुकवर अवेलेबल आहेत, विनायक खेरनार म्हणून आहे, त्यांना तिथे सुद्धा तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. अत्यंत एकदम आत्मीयता आणि तळमळता असणारे हे व्यक्तिमत्व आहे, ते तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या डाऊट्सचे उत्तर देण्यासाठी तयार राहणार आहे. तर विनायक सर खूप धन्यवाद, आजचा दिवस तुमचा शुभ असो. तर मी संजय, धन्यवाद संजय, तुझही आभार की मला व्यक्त होण्यासाठी अनअकॅडमीने आणि तुझ्या मार्फत जी काही संधी दिली, प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल मी अनअकॅडमीचे आणि तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू विनायक सर, थँक्यू. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.